सरकारचा धिक्कार असतो धिक्कार असतो सरकारचा धिक्कार असतो धिक्कार असतो सोलापुरातील विडी कारखाने सुरू करा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महापालिकेच्या गेटमध्ये शेकडो विडी कामगार महिलांनी ठिय्या दिला. मागील 8 दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन कारखाने सुरू करण्याची मागणी केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी 1 जूनला सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कारखाने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज शेकडो विडी कामगार महिलांनी महापालिका गेटमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. कोरोनाचा वाढता प्रकोप विचारात घेऊन आंदोलनकर्त्या विडी कामगार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विडी कारखाने ताबडतोब चालू झाले पाहिजे म्हणून आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आपली सर्वात मोठी मागणी होती, गेल्या आठवड्याखाली आपण पालकमंत्री चर्चा केली होती आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 तारखेला कारखाने चालू करणार, परंतु त्यावेळी कुठलाही आदेश न निघाल्यामुळे आज हजारो संख्यामध्ये या ठिकाणी विडी कामगार उपस्थित होते. आपण सर्वजण मीडिया या ठिकाणी उपस्थित आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटनी पोलीस प्रशासनानी या आमच्या विडी कामगार महिलांना इथून पळवून टाकण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कार्यकर्त्यांना दगवून या ठिकाणी गाड्यामध्ये बसून आमचा हातचा आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा या ठिकाणी मार्ग केलेला आहे. परंतु या भातूर आमच्या विडी कामगार महिला आहेत, जोपर्यंत आमचा प्रश्न या ठिकाणी मिटत नाही आणि आजच्याच कारखाने चालू होत नाही, हे आंदोलन असंच शासनाच्या विरोधात चालू राहणार आहे.